मित्रांसोबत चहा पियत असतानाच झाला मृत्यू। एक अत्यंत हृदयाचा थरका पुळवणारी घटना समोर आली आहे। ही धक्कादायक घटना पुणे येथून समोर आली आहे। पुणे येथील ओंकारेश्वर मंदिर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे। अभिजित गुंड वय 32 वर्ष राहणार कसबापेठ असे या तरुणाचं नाव आहे। समोर आलेल्या माहितीनुसार अभिजित गुंड हा तरुण सायंकाळच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत चहा पिण्यासाठी गेला होता। तो आपल्या मित्रांसोबत चहा पिण्यासाठी ओंकारेश्वर मंदिर परिसराखाली असलेल्या टपरीवर आला होता। चहा घेताना तो मित्रांसोबत निवांत गप्पा मारत होता। त्याला त्याच्यावर येणाऱ्या भयंकर संकटाची जाणीव नव्हती। मात्र काही क्षणानंतरच भयंकर अशी घटना घडली। अनशनात होत्याचं नव्हतं झालं। अभिजित हा चहा पित असतानाच त्याचवेळी झाडावरून अचानक वाळलेली फांदी कोसळली। ही फांदी अभिजिताच्या डोक्यावर पडली। ही फांदी अभिजिताच्या डोक्यावर पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली। त्यानंतर अभिजितच्या मित्रांनी व इतर नागरिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं। मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले। दरम्यान अभिजितच्या मृत्यूला विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे तसेच गार्डन विभागाचे अधिकारी सर्वस्वी जबाबदार आहेत असा आरोप अभिजितच्या मित्रांनी केला आहे। सर्व दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। मात्र टपरीवर चहा पियत असतानाच अशी भयंकर घटना घडल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे। अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे। कधी कुठे काय होईल याचा काही नेम नाही। मृत्यू कुठे व कसा येईल याचाही काही नेम नाही। त्यामुळे सावधानगी बाळगा, काळजी घ्या व सुरक्षित राहा। व अशाच महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बातम्या गोळा करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।